उमरखेड वाहतूक शाखेकडून जनतेला वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे। उमरखेड शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे तसेच दुकानदाराने आपले सामान दुकानाच्या बाहेर ठेवल्याने गिराईकांना वाहन रस्त्यावर ठेवून खरेदी करावी लागत असल्यामुळे पायदळी चालणाऱ्या लोकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे। त्याचबरोबर रस्त्यावरील फळ विक्रेते, ऑटो चालक, लग्जरी गाडी पिवळी मोटरसायकल यांनी व्यवस्थित ठिकाणी गाडी पार्क करावी अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक श्री सतीश खेडेकर यांनी त्यांना बोलावून सांगितले। त्याचे पालन न केल्यास दंड आकारण्यात येईल असे त्यांनी आवाहन केले। सध्या राज्य शासनाने दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे, ती सामान्य जनतेला परवडणारी नसल्यामुळे त्यांनी आपले वाहन व्यवस्थित पार करावे असे उमरखेड पोलीसवासियांनी सांगितले। पालन न केल्यास कडक कारवाई करू असा इशाराही यावेळी देण्यात आला। उमरखेड शहरातील सर्व जनतेला वाहतूक विभाग उमरखेड यांच्याकडून आवाहन आहे की त्यांनी त्यांचे वाहनं रस्त्यांना व्यवस्थित लावेत, जेणेकरून पादचारी असतील, वाहन चालक असतील यांना त्रास होणार नाही, रहदारीस अडथळा होणार नाही। त्याचबरोबर उमरखेड शहरातील जे रस्त्यावरील दुकानं आहेत त्यांनी त्यांचे दुकानातील सामान रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडे खरेदी येण्याकरिता येणारा जो ग्राहक वर्ग आहे त्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध राहील। शासनाने वाहनधारकांना सुधारणा व्हावी त्यांच्या याच्यामध्ये चुका होणार नाहीत आणि दंडामध्ये वाढ केलेली आहे, त्यामुळे वाढीव दंड हा 500 रुपयापासून सुरुवात होत आहे आणि एकाच वाहनावर जर डबल जर त्यांनी जर त्याच प्रकारचा गुन्हा केला तर 1500 रुपयापर्यंत पासून दंड सुरू होत आहे। त्यामुळे वाहनधारकांना असं वाहतूक शाखेकडून आव्हान आहे की त्यांनी वाहनाचे नियम पाळावेत आणि होणारा दंड टाळावा म्हणून।